नमस्कार मित्रांनो आज आपण ताप म्हणजे थायलेरिया शेळ्या मेंढ्यामधला थायलेरिया किंवा ताप याच्याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत तर हा ताप आहे तरी काय आणि हा कसा होतो आणि त्याचं आपण प्रचार कसा थांबवू शकतो किंवा प्रसार कसा थांबू शकतो आज आपण बघणार आहोत तर थायलेरिया हा मेंढ्यांना थायलेरिया हिरसी आणि थायलेरिया ओविस या दोन प्रकारच्या स्पेसीस मुळे होतो आणि हा जो गोचिड ताप आहे हा गोचिड चावल्यामुळेच होत असतो त्याचबरोबर बऱ्याच वेळेला आपल्या हातून काही एका जनावराचं इंजेक्शन दुसऱ्या जनावरांना जर चुकून गेलं की ज्याला अगोदर गोचिड ताप झालाय आणि त्याच इंजेक्शन आपण दुसऱ्या जनावराला जर चुकून टोचलं तर त्याच्या सुईमार्फत पण थोडे का होईना जंतू त्या दुसऱ्या जनावरांच्या शरीरामध्ये जाऊ शकतात त्याच्या त्याचबरोबर काही अशा रक्त पिणाऱ्या माश्या असतात की एका जनावराला चावून त्या दुसऱ्या जनावराला चावतात आणि त्याच्यानंतर ह्या रोगाचा डायरेक्टली प्रसार पण होऊ शकतो नंतर आतले जी पिल्ल वाढणारी पिल्ल असतात त्या पिल्लांना पण ह्या गोचिरतापाचे जंतू त्याच्या मातेच्या प्लासंटामधून किंवा जी वार असते त्या वारीमधून पण जाण्याची शक्यता असते त्याच्यानंतर गोचिडताप होण्यासाठी कोणती कोणती कारण कारणीभूत ठरतात ते आपण बघूया कोणत्याही प्रकारचा स्ट्रेस जर जनावरांना असेल की जनावर खूप दूरून आणली असतील बऱ्याच वेळेला आपण खूप लांबून लांबून जनावर विकत घेऊन येत असतो ज्यावेळेस शेतकरी ही जनावर विकत असतो त्यावेळेस ते त्याच्या अंगावरच्या सगळ्या गोचिड काढून तो विकत असतो मग तशीच जनावर आपण घेतो आणि आपल्या घरी आणल्यानंतर त्यांना ते गोचिडताप होण्याची शक्यता असते नंतर खूप दूर चरायला गेलं त्याच्यानंतर खूप ऊन पडलं किंवा खूप थंडी पडली तरी स्ट्रेस येऊ शकतो त्या स्ट्रेसमध्ये जनावरांची प्रतिकारशक्ती कमी होते आणि प्रतिकारशक्ती कमी झाली की गोचिड तापासारखे जंतू डोकेवर काढतात आणि आपल्या जनावरांना ताप होण्याची शक्यता असते त्याच्यानंतर ज्यावेळेस स्ट्रेस जनावरांना होतो कोणत्याही प्रकारचा स्ट्रेस असेल त्यावेळेस त्याचं प्रतिकार शक्ती कमी होते आणि एकदा का प्रतिकारशक्ती कमी झाली की अं गोचिड तापाचे जंतू डोकं वर काढतात आणि त्या जनावरांना क्लिनिकली दिसणारा गोचिडताप आपल्याला बघायला मिळतो त्याचबरोबर जर आपल्या गोठ्यामध्ये जास्त गर्दी झाली असेल गर्दी झाली तरी एका जनावरांपासूनची गोठीड दुसऱ्या जनावरांना जाऊ शकते त्याचबरोबर ओव्हर क्राऊडिंग जर झालं गर्दी जरी झाली तरी आपल्याला आपल्या जनावरांना जनावरांची प्रतिकारशक्ती कमी झालेली आपल्याला बघायला मिळते त्याचबरोबर जनावरांच्या पोटात असलेले जन जंत जर असतील ते जंत सुद्धा आपल्याला अ आपल्या जनावरांची प्रतिकार शक्ती कमी करतात आणि निश्चितच आपल्या जनावरांचं आरोग्य खराब होतं आणि गोचिड तापासारखे जंतू डोकंवर काढतात त्याच्यानंतर आपल्या गोठ्याच्या आजूबाजूला जर बाहेरून येणारे फिरस्ती जर गोचिड फिरस्ती जर जनावर असतील छोटी मोठी तर त्यांच्या गोचिड आपल्या आपल्या गोट्याच्या बाहेर पडल्या जातात आणि त्या गो त्या गोचिड आपल्या जनावरांपर्यंत हळूहळू चार दोन दिवसाच्या फरकाने आपल्या गोठ्यामध्ये येतात आणि त्या चावल्यानंतर आपल्याला गोचिड होण्याची शक्यता असते त्याच्यानंतर आपल्याकडं अ क्लायमेट जे वातावरण जर गरम आणि थोडस दमट वातावरण असेल तर त्या ठिकाणी आपल्याला गोचडी तापाचं प्रमाण जास्त आपल्याला बघायला मिळतं त्याचबरोबर गोच गोचडी तापाचं प्रमाण जिथं पाऊस कमी आहे तिथं हॉट आणि ड्राय क्लायमेट म्हणजे कोरडं आणि गरम वातावरण आहे तिथं सुद्धा गोचिड तापाचं प्रमाण जास्त आहे असं आपल्याला बघायला मिळतं आपल्या गोठ्यामध्ये बारक्या बारक्या चिरा पडलेल्या असतील जिथं आपण खांब असते किंवा भिंतीवरती काही क्रॅक्स गेलेले असतील या सगळ्या क्रॅक्सवरती अ क्रॅक्समध्ये गोचिड दडण्याची जागा असते त्याचबरोबर आपण गव्हाणी असतात किंवा खाद्य ठेवलेल्या खाद्य ज्या ठिकाणी टाकतो त्या खाद्याच्या गव्हाणीला जर क्रॅक गेले असतील किंवा चिरा पडले असतील त्या चिरामध्ये सुद्धा गोचिड राहतात आणि परत चावून आपल्या जनावरांना चावून परत त्या त्या ठिकाणी जाऊन बसू शकतात तर ही ह्या स्पेसेस आहेत त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे जी चर चरायला जाणारी जनावरं असतात जंगलामध्ये जातात किंवा टेकडावरती जातात किंवा माळ फिरत असतात तर जिथं जिथं छोटी छोटी जना झाडं आहेत त्या झाडांच्या साली असतात किंवा सालीला चिरा पडलेले असतात त्या सालीमध्ये हे गोचिड जाऊन बसलेले असतात आणि आपली जनावर त्या ठिकाणी चरायला गेली की त्या ठिकाणच्या गोचिड आपल्या जनावरांच्या अंगावरती बसतात आणि ते इन्फेक्शन आपल्यापर्यंत आपल्या गोठ्यापत येऊन आपल्या गोठ्यात येऊन जातं आता ह्या गोचिड तापाची आपण लाईफ सायकल बघूया की कसं काय हो, काय होतं पहिल्यांदा काय होतं की गोचिड अंगाला चिकटते अंगाला गोचिड चिकटल्यानंतर एक प्रकारचे जंतु किंवा एक प्रकारचं त्या गोचिड तापाची लाईफ सायकल मधला एक घटक जो आहे त्याला आपण स्पोरोझाइट म्हणतो तो स्पोरोझाईट जनावरांच्या शरीरामध्ये टाकला जातो त्याच्यानंतर छोट्या लिम्पॅटिक्स असतात त्या लिम्पॅटिक्स पासून ते स्पोरोझाईट्स येथे लिम्प मध्ये जातात आणि तिथं ते सायझॉन्ट खणवट होतात आणि सायझॉन्ट एकदा मध्ये तयार झाले की त्याच त्या लिम्पोसाइटच्या नवीन प्रोजनी किंवा नवीन प्रजात प्रजात म्हणण्यापेक्षा त्याच्या मल्टिप्लिकेशन होतं त्याच्या डॉटर सेल तयार होतात म्हणजे एका एका लिम्पोसाइटच्या दोन होतात दोनाच्या चार होतात इथं तुम्ही जर बांध बघितली तर दोनाच्या चाराच्या आठाच्या चारा वाढत वाढत जातात आणि त्या प्रत्येकाच्या मध्ये सायझॉन्ट्स असतात आणि ते त्यातले ते सायझॉन्ट्स परत पुन्हा कन्वर्ट होतात की मध्ये किंवा मेरिगोनीची एक स्टेज येते मेरिगोनीची स्टेज आली कि मग ते मेरोझॉइडस तयार होतात आणि ते त्याच्यानंतर काय होतं की ती लिंबोसॉइड फुटते आणि फुटल्यानंतर ते मेरोझॉइट्स येते लाल पेशी ज्या असतात त्या लाल पेशींना ते, ते जाऊन चिकटतात किंवा त्यांच्यावरती ते जाऊन बसतात आणि एकदा का ते त्याच्यावरती बसले की मग तेच पुन्हा जर त्या अंगावरच्या दुसऱ्या गोचिड खाल्ले तर ते पुन्हा ती लाईफ सायकल कंटिन्यू होते म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर ही अर्धी जी लाईफ सायकल आहे डाव्या बाजूची त्याच्यामध्ये ते सगळं गोचिडच्या शरीरामध्ये होतं आणि इकडच्या बाजूला ते आपल्या शेळ्या मंड्या किंवा गायी मशीनमध्ये असं होत असतं तशाच प्रकारचे आपण थोडस इथं बघितलं तर ही तर लाल रेष मारलेली आहे ती लाल रेष ही गोचिडच्या शरीरामध्ये होणारा बदल गोचिड तापामधला आणि हा शेळ्या मेंढ्या गाई म्हशी ह्या सगळ्यांच्या मध्ये होणारा गोचिड तापा तापामधला बदल आपण इथं दाखवलेला आहे आता रोग तयार होतो आणि शरीरामध्ये त्याचं संक्रमण कसं होतं ते आपण पाहूया पहिल्यांदा गोचिड अंगाला चिकटते अंगाला चिकटल्यानंतर तिच्या ज्या ग्रंथी असतात त्या लाल ग्रंथीमधून सायझॉन्ट किंवा सायझॉन नावाचा एक छोटासा पार्ट आहे तो त्या गोचिडच्या तोंडातून तुं, आपल्या शेळ्या मेंढ्यांच्या शरीरामध्ये प्रवेश करतो त्याच्यानंतर जिथं छोटी लिंपग्रंथी आहे त्या लिंपग्रंथीमध्ये जातात त्याच्यानंतर लिम्पोसाइट ज्या असतात त्यांचं मल्टिप्लिकेशन होतं आणि लिम्पोसाइटमध्ये ह्या सायझॉन्सचं सा मल्टिप्लाय मल्टिप्लिकेशन व्हायला सुरुवात होते एकदा का सुरुवात झाली की लिम्पोसाइटच्या आणखीन प्रोजनी तयार होतात म्हणजे लिम्पोसाइटला आणखीन त्यांच्यासारख्याच लिम्पोसाइट तयार करतात आणि तसं झालं की मग त्याच्यात मोरो मेरोगोनी ही स्टेज तयार होते मेरोगोनीची स्टेज तयार झाली की त्याच्यामध्ये मेरोझाइट्स तयार होतात आणि मेरोझाइट्स एकदा तयार झाले की ती लिंपोसाइट असते ती फुटते रक्तामध्ये आणि फुटल्यानंतर काय होतं की जे मेरोझाइट्स आहेत त्या रक्तामध्ये फिरणाऱ्या ज्या लाल पेशी असतात त्या लाल पेशींच्या शरीरावरती जाऊन बसतात किंवा लाल पेशीमध्ये जाऊन बसतात आणि एकदा का ते लाल पेशीमध्ये जाऊन बसले की त्या जनावरांना आपल्याला ताप आलेला बघायला मिळतं मग ह्या स्टेजला आपण पायरोप्लाझमोसिस असं म्हणतो एकदा का पायरोप्लाझमोसिस झालं की पॅरासाटीमिया म्हणजे रक्तामध्ये त्या संख्या त्या पायरोप्लाझमची संख्या वाढते मग ह्या ज्या लाल पेशी असतात त्या लालपेशी हळूहळू शरीरातून बाहेर काढल्या जातात गिज लाईक स्प्लीन असते लिम्पनोड असत थोडाफार लिव्हरचा पार्ट आहे की त्याच्यामध्ये ज्या इन्फेक्टेड झालेल्या ला, पिशे त्या आपल्या शरीरातून किंवा जनावरांच्या शरीरातून शेळ्या मेंढ्यांच्या शरीरातून त्या बाहेर काढल्या जातात आणि मग हळूहळू काय होतं की त्या जनावरांच्या जशा जशा आरबीसी संपत जातील तसं तसं हळूहळू त्या जनावरांचा जनावरांचा रक्त कमी व्हायला सुरुवात होते त्या जनावरांना कावेळ झालेली आपल्याला बघायला मिळते आ, ही कावीळ होण्यासोबतच काय होतं की जनावरांच्या शरीरातल्या रक्तामधलं प्रथिनचं प्रमाण किंवा प्रोटीनचं प्रमाण हे कमी होतं त्याच्यामुळं जनावरांना वेगवेगळ्या ठिकाणी किंवा वेगवेगळ्या ऑर्गनमध्ये जसं की फुप्फुस आहे फुप्फुसामध्ये पाणी साठायला सुरुवात होते आपण त्याला लंग इडिमा म्हणतो एकदा का पाणी साठलं की मग जनावरांचं जे काही अं किंवा आपण ऑक्सिजन म्हणतो किंवा प्राणवायू आहे हो प्राणवायूची जेवढी मात्रा पेशी जिवंत ठेवण्यासाठी लागते तेवढी आपल्याला मिळत नाही मग त्याचा परिणाम काय होतं की प्रत्येक पेशीला ऑक्सिजनची मात्रा कमी पडते त्याचबरोबर पेशींच्या मधल्या भागामध्ये पाणी साठलं जातं त्याचबरोबर जनावरांची प्रतिकारशक्ती कमी होते हे सगळं होत असताना काय होतं की काही सायटोटॉक्झिन्स सायटोटॉक्झिन्स तयार होतात सायटोकायनिन्स तयार होतात हे सायटोकायनिन्स ज्या रक्तवाहिनी असतात रक्तवाहिन्यांच्या जी वॉल असते किंवा त्याचं असते असतं त्याच्यावरती अटॅक करतात आणि त्याचबरोबर हे करत असतानाच जे जनावरांचं पोट आहे चौथं पोट आपण ज्याला म्हणतो की जिथं ऍक्च्युली डायजेशनची प्रक्रिया सुरू होते त्या ठिकाणी छोटे छोटे आल्सर्स तयार होतात छोटे छोटे खड्डे तयार होतात आणि ते आल्सर्स तयार झाले की त्यातून रक्तस्त्राव होत असतो आणि रक्तस्राव तयार झाला की त्या आपल्या शेळ्या मेंढ्यांना बऱ्याच वेळेला काळी संडास होण्याची शक्यता असते किंवा चॉकलेट कलरची संडास होत असते हे सगळं होण्यासोबतच जनावरांच्या शरीरामधली रक्ताची मात्रा आहे ती खूप खूप प्रमाणात कमी होत राहते आणि एकदा का ती रक्ताची रक्तातील मात्रा किंवा रक्त कमी झालं की जनावरांना प्रत्येक पेशी आहे त्या पेशीला रक्त रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनी आहे त्याच्यामध्ये जाणारा जो ऑक्सिजन आहे तो ऑक्सिजन हा किंवा प्राणवायू हा कमी प्रमाणात मिळतो आणि फायनली त्याचे जनावरांचा मृत्यू होऊ शकतो हा मृत्यू होण्याचं कारण म्हणजे मूळ कारण म्हणजे त्या जनावरांना कमी प्रमाणात मिळालेला ऑक्सिजन आता लक्षणं आपण बघूया गोचिड तापाची लक्षणं जर त्याचं क्लासिफिकेशन केलं आपण तर हे तीन वर्गामध्ये आपण त्याला क्लासिफिकेशन करू शकतो एक तर अक्यूट क्रोनिक आणि सबक्लिनिकल अॅक्युट म्हणजे त्याच्यामध्ये खूप ताप आपल्याला बघायला मिळतो अक्यूट थॅलेरिया जर आपल्या जनावरांना अक्यूट गोचिड ताप किंवा एक जास्त प्रमाणात गोचीड ताप असेल तर त्याला आपण अॅक्युट थॅलेरिया आपण म्हणू शकतो की त्याच्यामध्ये आपल्या शेळ्या मेंढ्यांना खूप ताप येतो एकशे सहा एकशे सात डिग्री फॅरेनाईट पर्यंत ताप येऊ शकतो जनावरांना धाप लागते थोडं कप यायला सुरुवात होते आणि जर आपण तोंड उघडून बघितले किंवा तोंडातून अशी फेस यायला सुरुवात होते आपण फेस आला म्हटलं की आपण काहीतरी आपलं वेगळं लक्षण आपल्या किंवा आपण वेगळंच कन्सिडर करत असतो तर आपल्या जनावरांच्या मध्ये जर सलैवा किंवा त्याचा फ्रॉड तोंडामध्ये फ्रॉड येत असेल तर आपल्याला थोडंसं थोडस त्याचं बाकीचे पण ऑब्झर्वेशन करणं आवश्यक असतं जर त्याची जनावरांची डोळे बघितले तर हे डोळे थोडेसे पिवळे पडलेले आपल्याला बघायला मिळतील जनावर काही पेंड खात नाहीत काही ठराविक जनावर ते पेंट आपण त्यांना काही स्पेशल आपण पेंट देत असतो पेंट खात नाहीत पोटात दुखायला सुरुवात होते कारण अबोमॅझल अल्सस तयार होतात त्याच्यामुळे पोट दुखण्याची शक्यता असते काही जनावरांना काळी संडास होते किंवा चॉकलेट कलरचे संडास होते तर काही जनावरांना त्यांच्या ज्या लेंड्या पडतात त्या एकदम खूप कडक आणि काळ्या पडलेल्या लेंड्या आपल्याला बघायला मिळतं त्या जनावरांच्या मध्ये आपल्याला पोटदुग्गीचा पण प्रॉब्लेम बघायला मिळू शकतो कधी कधी जनावरांना फुगी झाल्यासारखं पण आपल्याला वाटतं नंतर जे काही लिंपग्रंथी आहेत आपल्या फऱ्याच्या जवळच्या किंवा काशेच्या जवळच्या ह्या दोन्ही पण लिंपग्रंथी आहेत त्या मोठ्या झालेल्या दिसतात आणि जर आपण हार्ट हार्टबीट जर बघितले ते हार्टबीट हे व्यवस्थित आपल्याला पाहायला मिळत नाहीत त्याच्यानंतर क्रोनिक म्हणजे पहिला झालं अॅक्युट इन्फेक्शन झाल्या झाल्या दिसणारा अॅक्यूट झाल्यानंतर क्रोनिक की खूप दिवस चालणारा आजार आहे की दहा दिवस पंधरा दिवस पण गोचिटता राहू शकतो याचं मूळ कारण आहे की आपल्या जनावरांच्या शरीरामध्ये असलेले कमी प्रमाणातले थायलेरियाचे जंतू थायलेरियाचे जंतू हे जर कमी प्रमाणात असतील तर क्रोनिक थायलेरिया आपल्याला बघायला मिळू शकतो ह्याचं लक्षणं जे आहेत ते मर्यादित ताप येतोय एक दोन दिवस गेला की परत ताप येतो परत एक दोन दिवस गेले की परत ताप येतो नंतर त्यांना धाप लागते खोकला येतो तोंडातून सलायवा येते किंवा तोंडाला फेस आल्यासारखं दिसतो आणि त्यांचे डोळे जे असतात ते थोडेसे पिवळे झालेले आपल्याला बघायला मिळतात ही जनावर खुराक खात नाहीत पोटात दुखण्याची शक्यता असते पोट फुगण्याची शक्यता असते त्याचबरोबर काळी संडास पण होण्याची शक्यता असते आणि जसं सांगितलं तसं सा, ज्या ग्रंथी आहेत पुढच्या आणि मागच्या म्हणजे फऱ्याच्या जवळच्या आणि काशीच्या जवळच्या दोन्ही पण ग्रंथी ह्या मोठ्या झालेल्या आपल्याला बघायला मिळतात नंतर हृदयाची ठोके वाढलेले दिसतात त्याचबरोबर जनावरांची ठेवण किंवा जनावरांची तब्येत उतरलेली आपल्याला बघायला मिळते तब्येत थोडीशी खालावलेली दिसते जनावरं जी मोठी आहेत ती थोडीशी बारीक झालेली आपल्याला बघायला मिळतात तर ह्या गोष्टीला आपण वेस्टिंग म्हणतो आणि डिक्रीज बॉडी स्कोर जनावरांचं हाड दिसण्याचं प्रमाण वाढतं म्हणजे जसं गुटगुटीत जनावर आपल्याला दिसायला पाहिजे तसं गुटगुटीत जनावर आपल्याला दिसत नाही तर त्याच्या जागी आपल्याला हाड जास्त किंवा हाड 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 वरती आलेलं आपल्याला बघायला मिळतं नंतर सब क्लिनिकल थायलेरिया हा थोडासा डेंजर आहे की ह्याच्यामध्ये आपल्याला कळूनच येत नाही कारण ह्याला ह्याच्यामध्ये आपल्याला आपल्या जनावरांना अजिबात ताप येतच नाही ताप नाही आला किंवा आपण ते कन्सिडर करत नाही की बाबा हिला गोचिड ताप असू शकतो मग त्या जनावरांना ताप येत नाही पण खोकला चालू असतो तोंडातून लाळ गळत असते त्याच्यानंतर त्यांचं डोळे बघितले तर थोडेसे खोल गेलेले डोळे पण बघायला मिळतात त्याचबरोबर डोळे पांढरे आणि पिवळे पडलेले आपल्याला बघायला मिळतात खुराक खायचं थोडं थोडं कमी झालेलं असतं लिंब लिंबच्या ग्रंथी असतात त्या मोठ्या झालेल्या दिसतात हृदयाची धडधड वाढलेली असते आणि त्याचबरोबर जनावरांचं तब्येत ही हळूहळू हळूहळू खालावलेली असते त्याचबरोबर अजून एक आपल्याला लक्षण बघायला मिळतं की जनावर माझावर येत नाहीत काही जी जनावर माझावर येतात पण ती जनावर लागवड होत नाहीत तुम्ही बोकड दाखवला किंवा त्याला इन्सिमिनेशन केलं तरी ती जनावरं लागवड होत नाहीत त्याच्याबरोबर ज्या जनावरांच्या मध्ये सबक्लिनिकल थायलेरिया आहेत त्या जनावरांच्या मध्ये त्यांना अ आजार त्याचबरोबर आतड्याचे आजार होण्याची चे पण शक्यता असते आता जर मध्ये आपण रक्ताचं रक्ताची चाचणी जर केली तर आपल्याला त्याचं रक्ताचं प्रमाण हिमोग्लोबिनचं प्रमाण हे आपल्याला कमी झालेलं बघायला मिळतं हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी थोड्या थोडक्यात जर हिमोग्लोबिन कमी असेल तर पाच ते आठ पर्यंत असू शकतं थोडंसं जास्त हिमोग्लोबिन कमी झालं तर ते तीन ते पाच ग्रॅम मध्ये असू शकतं आणि खूपच कमी झालं तर तीन किंवा तीन पेक्षा खाली आपल्याला जनावरांचं शेळ्या मेंढ्यांचं रक्त तीन पेक्षा खाली गेलेलं पण आपल्याला बघायला मिळू शकतं नंतर त्याचबरोबर बिलिरोबीनची मात्रा वाढते एसजीपीटीची मात्रा वाढते त्याचबरोबर लिम्पोसाइड्सची मात्रा पण रक्तामध्ये वाढलेली असते आणि प्लेटलेट असतात किंवा थ्रम्बोसाईडस म्हणतो त्या थ्रम्बोसाईडची मात्रा पण आपल्याला वाढलेली बघायला मिळते नंतर जर ब्लड स्मेअर आपण करून बघितलं तर त्या ब्लड स्मेअर मध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे पायरोप्लाझम्स आपल्याला तिथे बघायला मिळतात त्याचबरोबर कोच ब्लू बॉडीज आहेत त्या लिम्पनोटच्या बायोप्सी बायोप्सीमध्ये त्याचबरोबर अ रक्तामध्ये पण आपल्याला कोच ब्लू बॉडीज बघायला मिळतात आता पोस्टमॉर्टम एक्झामिनेशन मध्ये आपल्याला काय बघायला मिळू शकतं तर त्या जनावरांना कावीळ झालेली आपल्याला बघायला मिळते नोट्स लिंप, लिंप ग्रंथी त्या मोठ्या झालेल्या असतात फुप्फुसामध्ये पाणी साठलेलं असतं आणि हृदयाच्या आतल्या आणि बाहेरच्या कवचावरती किंवा आवरणावरती रक्तस्राव आपल्याला बघायला मिळतो जे लिव्हर असतं किंवा यकृत आहे आपण त्याला म्हणतो काळीज म्हणतात बऱ्याच वेळा लोक त्या काळजाला बऱ्याच बऱ्याच अंशी नेक्रोसिस किंवा बरा छोटे छोटे पांढरे टिपके पडलेले असतात आणि ते एकदम खराब झालेलं आपल्याला बघायला मिळतं आणि जर आपण त्याचं पोट पाहिलं की त्या पोटामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अल्सर्स आपल्याला बघायला मिळतात छोटे छोटे ओरण झालेले आपल्याला बघायला मिळतात तर हा आपण एक फोटो पाहूया की ज्या ठिकाणी लंग इडीमा आहे फुप्फुसामध्ये पाणी झालं तर आपोआप त्याच्या जो ट्रकी आहे किंवा आपण पाईप म्हणतो पण त्या पाईप मध्ये फ्रॉद किंवा हाच फ्रॉद पुढे तोंडावाटी येतो आणि मग आपल्याला त्या जनावरांची लाळ आले किंवा त्या जनावरांचा आपण फेस आला असं आपण म्हणतो त्याच्यानंतर कावीळ आपल्याला बघायला मिळते वेगवेगळ्या भागामध्ये अं पिवळं पडणं किंवा पूर्ण बॉडीमध्ये आपल्याला पिवळं किंवा कावीळ झाल्यासारखं आपल्याला बघायला मिळतं हा ट्रकियाचा भाग आहे आणि हा एव्हर्टाचा भाग आहे किंवा हृदयाच्या कडेचा जो रक्तवाहिन्या आहेत त्या पिवळ्या पडलेल्या आपल्याला बघायला मिळतात नंतर त्वचे खालचा भाग आहे किंवा जिथं मसल्स आहेत त्या मसल्सला चिकटलेला जो पार्ट आहे त्या त्याच्यामध्ये पण आपल्याला पिवळापणा जाणवलेला किंवा असलेला आपल्याला जाणवतो त्याचबरोबर हृदयाच्या जे मोठ्या रक्तवाहिन्या आहेत त्या पण पिवळ्या पडलेल्या आपल्याला बघायला मिळतात हृदयाच्या आतमधल्या आवरणामध्ये आपल्याला अशा प्रकारचे रक्तस्त्राव झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि जसं सांगितलं की लिव्हरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नेक्रोसिस हे छोटे छोटे भाग दिसतील किंवा इकडं खूप खूप साऱ्या प्रमाणात नेक्रोसिस आपल्याला गोचिड तापामध्ये पाहायला मिळतं नंतर किडनी जरी पाहिल्या तर किडनीमध्ये पण आपल्याला पिवळ्या प्रकारचा पार्ट किंवा ते किडनीला पण जॉन्डिस झाल्याची लक्षणं आपल्याला बघायला मिळतात हे पण अशीच किडनी आहे की त्याच्यामध्ये पिवळं डिस्कलरेशन आपल्याला बघायला मिळत जर पोट असेल तर पोटामध्ये बाहेरून बघितलं तर ते पांढरं दिसायला पाहिजे पण जर गोचडी ताप झालेला असेल तर हे पोट साधारणतः आतमधून काळ्या रंगाचं काहीतरी आहे असं आपल्याला वाटतं तर ते उघडून जर बघितलं आपण तर त्याच्यामध्ये आपल्याला असं चॉकलेटी कलरचा कलरचं मटेरियल आपल्याला बघायला मिळतं आणि हे जर आपण परत धुवून जर पाहिलं तर त्या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचे वरण किंवा चट्टे उठलेले आपल्याला पोटामध्ये दिसतात खूप खूप साऱ्या प्रमाणात काही छोटे काही मोठे काही लांब सडक असे आपल्याला चट्टे आपल्याला पाहायला मिळतात त्याचबरोबर अजून पण आपण पन बारकाईने पाहिलं तर हे असे पंच आल्सर जसं पंचिंग करतो आपण पंचिंग मशीननी करतो तशा प्रकारचे पंच टाईप ऑफ आल्सर्स आपल्याला अबोमॅझम मध्ये किंवा पोटामध्ये आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यामुळे जनावरांना पोट दुखणे त्याच्यानंतर त्यांना वारंवार पोटावरती लाथा मारणे अशा प्रकारची लक्षणे दिसतात जनावरांना खाणं बंद होणे याचं मूळ कारण जे पोटामध्ये तयार झालेले अल्सर्स आहेत काही काही जनावरांच्या मध्ये जर कमी प्रमाणात थायलेरियाची थायलेरियाची बाधा झाली असेल तर त्या ठिकाणी आपल्याला हे छोटे छोटे अल्सर्स पण कमी प्रमाणातले अल्सर्स आपल्याला अबोमॅझम मध्ये किंवा पोटामध्ये आपल्याला बघायला मिळतात हे पण त्याच प्रकारचं अ चित्र आहे की त्याच्यामध्ये आपल्याला अल्सर्स तयार दिसतात पण हे कमी प्रमाणात आहेत हे पण त्याच प्रकारचं चिन्ह चित्र आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला पंच टाईप ऑफ अल्सर्स दिसतात वेगवेगळ्या मध्ये पो, पोटाच्या वेगवेगळ्या मध्ये हे पण तशाच प्रकारचं अबोमॅजम आहे आता गोचितताप झाला हे समजायचं कसं तर एक तर क्लिनिकल सायन्स आपल्या फिजिशियन्सना आपण दाखवलेलं चांगलं त्यांच्याकडून दाखवून घ्यायचं त्याचबरोबर रक्त रक्ताची तपासणी केली रक्ताची तपासणी केल्यानंतर आपल्याला लक्षात येते की बाबा आपल्या जनावरांना रक्त कमी आहे त्याचबरोबर गोचिर तापाचं बाधा झालेली आहे त्याचबरोबर जर आपल्याला बायोकेमिस्ट्री करायची असेल तर बायोकेमिस्ट्री करून आपण आपल्या जनावरांच्या रक्तातील बिलीरुबींची मात्रा वाढलेली आहे एस मात्रा वाढलेली आहे आपण पाहू शकतो त्याचबरोबर काही वेळेस आपल्याला नोड अस्परेशन बायोप्सी करावी लागते ज्या लिंप ग्रंथी आहे त्यातला एखादा एक ड्रॉप दोन ड्रॉप आपण घेऊन त्याच्या लॅबोरेटरीला आपण त्याचा टेस्ट करू शकतो त्याचबरोबर एलआय टेस्ट पी आहे पीसीआर आहे आणि फायनली पोस्टमॉर्टम एक्झामिनेशन या सगळ्यांचा वापर करून आपण आपल्या जनावरांना झाला आहे की नाही हे आपण पाहू शकतो आणि जर झाला असेल तर त्याला आपण उपचार पण करू शकतो हे प्रयोगशाळेमध्ये मायक्रोस्कोपच्या खाली दिसणारे वेगवेगळ्या प्रकारचे पायरोप्लाझम्स आहेत की थायलेरियाचे जंतू आहेत की आपण ते लाल पेशीमध्ये पाहू शकतो आ, हे पण तशाच प्रकारचे लाल जंतुकी आपण प्रयोगशाळेमध्ये पाहू शकतो त्याच्यानंतर ह्या कोच ब्लू बॉडीज आहेत त्या आपण मध्ये पाहू शकतो ह्या पण कोच ब्लू बॉडीज आहेत त्या पण आपण मध्ये पाहू शकतो आता बऱ्याच वेळेला थायलेरिया जो आहे तो एकटा कधीच येत नाही एक, एक म्हणजे आतापर्यंत मी ज्या काही ब्लड एक्झामिनेशन केल्या पोस्टमॉर्टम केलं त्याच्यामध्ये त्याच्यावरून असं सांगू शकतो की थायलेरिया जो आहे एक तो एकटा येत नाही त्याच्याबरोबर अनाप्लाझ्मा पण बऱ्याच वेळाला येतो बबिशिया पण त्याच्याबरोबर बऱ्याच वेळेला येतो इर्लिकिया पण बऱ्याच वेळाला त्याच्यामध्ये आपल्याला ब्लड स्मेलमध्ये पाहायला मिळतो त्याचबरोबर निमोनिया किंवा एच एस हे पण गोष्टी आपल्याला थॅलेरियाच्या सोबत बघायला मिळतात कधी कधी पीपीआरच्या सोबत पण गोचिड ताप आपल्याला बघायला मिळतो बऱ्याच वेळेला लिव्हरला खूप लिव्हरचं खूप ने, नेक्रोसिस झालं असेल तरी पण आपल्याला जनावरांच्या मध्ये डोक्यावर पडणे किंवा चालताना येणे ह्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात आणि जनावर अडव पडून पाय खुडायची शक्यता असते त्याला आपण हेपॅटिक हीप, एन्सोपिलोपॅथी एन्सेफेलोपॅथी पॅथी म्हणू शकतो मग त्याचं रक्त चेक केल्यानंतर असं लक्षात येतं की बाबा त्याचं रक्त खूप कमी झालेलं आहे त्याच्यातली ग्लुकोजची मात्रा कमी झालेली आहे आणि ह्या सगळ्याचा फायनल इफेक्ट जो आहे तो मेंदूवरती होतो म्हणून त्याला आपण हेपॅटिक एन्सेफेलोपॅथी म्हणत असतो त्याचबरोबर आतड्याचे इन्फेक्शन पण वाढण्याची शक्यता असते कारण एकदा का पोटामध्ये रक्तस्राव झाला की रक्तस्राव झाल्यामुळं आतड्यातलं अमोनियाचं प्रमाण वाढतं आणि त्याच्यामुळं जनावरांना एन्ट्रायटिस होण्याची शक्यता असते किंवा त्यांच्या आतड्याला सूज येण्याची शक्यता असते त्याचबरोबर रक्तस्राव झाल्यामुळं जे काही आतमध्ये रक्ताचे विघटन झालेले पदार्थ आहेत ते रक्तामध्ये मिसळतात आणि त्याच्यामुळं युरेमिया झालेलं आपल्याला बघायला मिळतं तर साधारणतः अशा प्रकारचे कॉम्प्लिकेशन आहेत ते गोचिरतापासोबत आपल्याला पाहायला मिळू शकतात आता ट्रीटमेंट जे आहे ते भू पारवाकोन एक ड्रग ऑफ चॉईस आहे त्याला टू पॉईंट फाईव्ह मिलीग्राम बॉडी वेट इंट्रामस्क्युलरली आपण देऊ शकतो बहात्तर तासांनी रिपीट केलं पाहिजे गरज पडली तर दोन किंवा तीन वेळा आपण ते भूपारवाकॉनचं इंजेक्शन आपण देणं आवश्यक असतं त्याचबरोबर ऑक्सिटेटर सायक्लिन फाईव्ह मिलीग्राम पर के जी वेट आय व्ही किंवा द्यायचा असेल तर फाईव्ह टू टेन मिलीग्राम देऊ शकतो आणि लॉंग ऍक्टिंग द्यायचा असेल तर ट्वेंटी मिलीग्राम पर के जी वेट देऊ शकतो त्याचबरोबर रक्त वाढवण वन, वाढवणारे घटक आपण देणं आवश्यक आहे त्याचबरोबर पोटातले अल्सर्स कमी व्हावे त्यासाठी एच टू ब्लॉकर्सचे इंजेक्शन आपण देणं आवश्यक आहे त्याचबरोबर रक्तस्त्राव होऊ नये म्हणून पण हिमोस्टॅटिक एजंट्स आपल्याला आपल्याला देणं आवश्यक आहे त्याचबरोबर टॉनिक देणं आवश्यक आहे कारण लिव्हरचं डॅमेज खूप झालेलं असतं नंतर न्युमोनिया रोखण्यासाठी किंवा आतड्याची सूज आपल्याला थांबवण्यासाठी आपल्याला आणखी ऑक्सिटेट्रासायक्लिन सोबत एखादा अँटीबायोटिक देणं आवश्यक असतं बऱ्याच वेळेला शेतकरी सलाईन देण्याच्या भानगडीत पडत असतात पण ज्यावेळेस गोचिर ताप झालेला असतो शक्यतो सलाईन आपण शेळ्या मेंढ्यांना नाही दिलं पाहिजे ते, ते ते जर दिले तर बऱ्याच वेळेला लंग पुप्फुसामध्ये पाणी साठलेले असतं आणि परत आपण जर त्याला सलाईन लावले तर कदाचित जनावरांना मृत्यू येण्याची शक्यता असते कारण फुप्फुसामध्ये जे काही ऑक्सिजनेशनचे कॅपॅसिटी असते ते, ते पूर्णपणे थांबली जाते अचानक जे कोलाडल प्रेशर कमी झालेले ते आणखीन कमी होतं आणि जनावर दगवण्याची शक्यता असते म्हणून शक्यतो गोचिड ताप झाला असेल तर सलाईनच्या शक्यतो नाली लागायचं नाही आता गोचिड ताप थांबवायचा कसा किंवा त्याचा प्रिव्हेंशन प्लॅन कसा पाहिजे तर आपल्या गोठ्यामध्ये गोचिड अजिबात झाली नाही पाहिजे गोचिड जर होत असेल वारंवार तर आपण त्याला डिपिंग केलं पाहिजे जनावरांसाठी डिपिंगची सोय आपण जर, जर मोठा फार्म असेल तर डिपिंगची सोय करू शकता नसेल तर स्प्रे करू शकता आयवरमॅक्टिनचं इंजेक्शन आपण जनावरांना देऊ शकतो अ ज्या काही चिरा आपल्या गोठ्यामध्ये पडलेल्या असतात आहेत किंवा आपल्या गोठ्याच्या बाहेर आपण लाकडं वगैरे टाकलेले असतात लाकडाला लाकडाला चिरा गेलेल्या असतात त्या चिरांमध्ये हे गोचिड गोचिड दडलेले असतात मग त्या गोचिड मारण्यासाठी आपल्याला एकतर स्प्रे करू करावा लागतो किंवा त्या त्या भागामध्ये फ्लेम गन, गन फिरवायची जेणेकरून ज्या गोचिडांची अंडी पिल्ली आहेत ते सगळे मरून जातील त्याचबरोबर आपल्याला ते करत असताना ज्या बर्निंग ज्या ब्रिडिंग प्लेसेस आहेत त्या ब्रिडिंग सुद्धा आपल्याला प्लेमगन मारणं आवश्यक असतं त्याचबरोबर काही केमिकल्स वापरून पर मेट्रीन सायपर डेल्टा मेट्रीने अशा प्रकारचे आपण केमिकल वापरून पण गोचिड मारू शकतो पण प्लेमगन सारखा दुसरा पर्याय नाही गन एक उत्कृष्ट मार्ग आहे की त्याच्यानी अंडी पिल्ले किंवा छोटे छोटे पार्ट पण आपण किंवा छोटे छोटे गोचिडचे लाईफ स्टेजेस आहेत ते आपण मारू शकतो पण जे केमिकल्स असतील केमिकलनी फक्त मोठ्या गोचिड किंवा अडल्ट गोचिडच मरू शकतात पण गनने काय होते की बारके सगळे अंडे पिल्ले सगळे मरून जातात म्हणून बर्निंग करण्यासाठी किंवा फ्लेमगनचा वापर आपल्याला करणं अतिशय फायदेशीर ठरू शकतं की ज्याच्यामुळे आपल्याला गोचिडचे सगळे पार्ट्स किंवा गोचिडच्या सगळ्या पिढ्या आपण तिथं मारू शकतो नंतर एक गोष्ट अशी लक्षात येते की ज्यावेळेस आपण शेळ्या मेंढ्यांना सांगतो किंवा मोठ्या जनावरांना सांगतो की तुमच्या जनावरांना जनावरा गोचिड ताप झालाय तर शेतकरी पहिलं जाऊन काय करतो की त्याच्या शरीरावरती दिसणाऱ्या ज्या गोचिड आहेत त्या हाताने ओढायला सुरुवात करतो म्हणजे अं जिथे कानाला गोचिड असतील किंवा जांगेमध्ये गोचिड असतील काशीला चिकटलेल्या गोचिड असतील शेपटा खालच्या गोचीड असतील जिथं जिथं गोचिड सापडेल तिथली तिथली गोचिड आपण शेतकरी काढायचा प्रयत्न करतो हाताने ओढतो पण त्याच वेळेस काय होतं की ज्यावेळेस गोचिड हाताने काढतो त्यावेळेस त्या ज्या गोचिडनं त्या जनावरांच्या शरीरातलं पिलेलं रक्त असतं किंवा थोडेफार पायरोप्लाझम असतात ते पायरोप्लाझम पुन्हा गायीच्या शरीरामध्ये किंवा शेळ्या मेंढ्यांच्या शरीरामध्ये पुन्हा आपण दाबून कॅपले रिॲक्शन आपण दाबून ते आतमध्ये पुन्हा प्रवेश केलेले आपल्याला बघायला मिळतं म्हणून ज्यावेळेस तुम्ही हाताने गोचिड त्यावेळेस त्याच्यानंतर तुम्ही स्पेसिफिक ट्रीटमेंट केली तरी सुद्धा तुम्हाला चार पाच दिवसांनी किंवा आठ दहा दिवसांनी पुन्हा आपल्या शेळ्या मेंढ्यांना गोचिड गोचिडताप झालेला आहे असं बघायला मिळतं म्हणून तुम्हाला विनंती आहे की ज्यावेळेस गोचिडताप होईल त्यावेळेस आपल्या जनावरांच्या शरीरावर त्या शरीरावरच्या गोचिडा अजिबात हाताने काढायचे नाहीत जर तुम्हाला गोचिडच घालवायचे तर त्यावेळेस तुम्ही अयवे मॅक्टिनचे इंजेक्शन देऊन त्या गोचिड घालू शकता पण हाताने गोचिड आपल्याला गोचिड ताप झाला असेल तर अजिबात हाताने गोचिड काढायची नाही जर काढली तर आपल्याला आपल्या जनावरांना पुन्हा एकदा गोचिड तापाला सामोरं जायला लागू शकतं तर त्यासाठी ही सगळ्या सर्वांनी खबरदारी घ्यावी तर माझ्याकडून गोचिरी तापासाठी एवढं सांगून झालेलं आहे तुम्हाला जर काही अडचण असेल तर तुम्ही फक्त व्हॉट्सअप करू शकता एट सिक्स डबल झिरो एट नाईन वन नाईन फोर सिक्स आणि ईमेल वेड दया पॅट ॲट रेट जीमेल डॉट कॉम धन्यवाद